नमस्कार, मनास उमगता काहीच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नज्म उलझी है सीने में, मिसरे अटके हुए हैं होंठों पर, लफ्ज कागज पे बैठते ही नहीं, उड़ते फिरते हैं तितलियों की तरह. एक कविता जन्माला येऊ बघतीये आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कवी तिचं वर्णन करतोय. कवीला काहीतरी सुचतं तेव्हा बहुतांशी ते आजूबाजूला असलेल्या घडणाऱ्या जाणवलेल्या गोष्टींचं प्रतिबिंब असतं आणि मग सुचलेली कल्पना कवितेच्या रूपानं कागदावर उतरते. पण काही कवी असे असतात जे नेहमीच्या ऐकलेल्या दिसलेल्या समजलेल्या जगाच्या पलीकडे डोकावतात. त्यांना दिसणारं जग खूपच वेगळं असतं. या जगातले कायदे त्या जगात लागू होत नाहीत. तिथे डोळ्यांचं सौंदर्य दिसत नाही तर दरवळतं. तिथे नदीच्या शेवाळलेल्या काठावरून सूर्याचा पाय निसटतो. तिथे स्तब्ध शांततेची गोष्ट पाण्याच्या शाईने लिहिली जाते. कोणत्याही कलाप्रकारात या वेगळ्या किंवा लॅटरल वाटणाऱ्या कल्पनांमुळे कलाकृतीचं सौंदर्य अधिक खुलतं. चित्र असो, शिल्प असो, कथा असो किंवा कविता, लॅटरल थिंकिंगचा वर लाभलेला कलाकार स्वतःचं वेगळेपण सिद्ध करू शकतो आणि त्याची कलाकृती इतर समकालीन कलाकृतींपेक्षा उजवी ठरते. या व्हिडिओमध्ये जे चित्र तुम्हाला दिसतंय तेही अशाच एका कलंदर कलाकाराने म्हणजे लिओनार्दो दा विंची यांनी काढलेलं आहे. आम्ही आज ज्या कवीची रचना सादर करणार आहोत तोही असाच विलक्षण कल्पनाशक्तीचं वरदान लाभलेला, अत्यंत प्रभावीपणे तरल कल्पना गद्यातून आणि पद्यातून मांडणारा गुलजार म्हणजेच पद्मभूषण संपूर्ण सिंग कालरा. हमने देखी है इन आँखों की महकती खुशबू. हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो. सिर्फ एहसास है ये, सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो. प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो. प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं, एक खामोशी है, सुनती है कहाँ करती है. ना ये बुझती है, न रुकती है, न ठहरी है कहीं. नूर की बूंद है, सदियों से बहा करती है. सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो. प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो. मुस्कुराहट सिखिली रहती है आँखों में कहीं, और पलकों पे उजाले से झुके रहते हैं. होंठ कुछ कहते नहीं, कांपते होठों पे मगर, कितने खामोश से अफसाने रुके रहते हैं. सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो. प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो. प्रेम या संकल्पनेवर आजवर कित्येक कथा कविता लिहिल्या गेल्या, पण प्रेमाची या कवितेतली व्याख्या फारच विलक्षण आहे. प्रेम म्हणजे काय? तर ती एक शांतता आहे, आत्म्याशी संवाद साधणारी. प्रेम शारीर नाही, ते दिसत नाही, ऐकू येत नाही. प्रेम हा संवेदनाशील मनाला स्पर्शून जाणारा केवळ एक सुंदर अनुभव आहे नात्यांच्या पलीकडचा. प्रेमाची व्याख्या करणंच खरं तर व्यर्थ आहे. सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो. प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो. खामोशी चित्रपटातलं हे गीत जेव्हा लोकांनी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यातल्या बऱ्याच कल्पना लोकांना फारच विलक्षण वाटल्या. काही मातब्बर कवींनी या गीताची निंदा केली. त्यांना हा अंदाजे बयां अजिबात पटला नाही. पण एक मात्र खरं की हे गीत म्हणजे गुलजार यांच्या गीतकार म्हणून चालू असलेल्या प्रवासातला मैलाचा दगड ठरलं. या गीतात गुलजार साहेबांच्या विलक्षण कल्पनांना हेमंत कुमारांच्या सुंदर संगीताची आणि लता मंगेशकर यांच्या तितक्याच विलक्षण आवाजाची जोड मिळाली. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या गाण्याचा आस्वाद घेऊ शकता.
आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन कविता घेऊन. धन्यवाद.